यावे शुद्धी करुण न ते नये तया रासाभारोहण विटंबण अपमाने रासभ म्हणजे गाढव बर का आणि अशा वेळी तिथं सुग्रीव राजांना आज्ञा दिलेली आहे की सगळ्यांनी एका महिन्यामध्ये परत यायचंय आणि जे परत येणार नाही त्यांची गाढवावरून वरात काढण्यात येईल असं सांगण्यात तू नॅचरल सांग असं करून नॅचरल सांग एकदम मोकळ रेकॉर्ड करतोय मी ऑन रेकॉर्ड चाललंय हा विवरे करिता प्रवेशन मास एक लोटला संपूर्ण विवर दुर्गम गहन निर्गमन दिसेना आणि आता ह्या एका विवरामध्येच आपल्याला एक महिना गेलेला आहे आणि आता पुन्हा जायला अजून वेळ होणार आहे त्याच्यामुळे आणि आता इथून मार्गही सापडत नाही असं बांधर सांगते बिळी करिता प्रवेशन आम्ही झालो मूर्छापन्न कैसे कैसेनी येथे आगमन हेही ज्ञान आम्हा नाही आणि ह्या वेळामध्ये आल्यावर आम्हाला मूर्छा आलेली आहे आणि आम्हाला आता वेळेचं काळाचं काय भान राहिलं नाही आणि आता इथून कसं पुढे जायचं हे काही आम्हाला कळत नाही विवरींचे अभिनव चिन्ह नकळे उत्तर दक्षिण नकळे पूर्व पश्चिम भान की उते गमन करावे आता हे विवर मायावी असं आहे आणि इथून कोणत्या दिशा दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम काय आहे हे आम्हाला कळत नाही आणि इथून बाहेर पडायचा मार्ग कुठून भेटल हे काय आम्हाला कळत नाही असं ते म्हणत आहे आमची आगती निर्गती आम्हासी नकळे निश्चिती तुझ आधी नामची गती कृपा मूर्ती कृपा करी आता इथं आम्ही आलोत कसं आम्ही इथून जाणार कसं आम्हाला कळत नाहीये आणि आता इथून तुम्ही आता आम्हाला मार्ग दाखवावा असं ते वानर त्यांना स्वयंप्रभा नावाची जी तापस आहे तिला म्हणायला लागले आमची विवारा बाहेर गती आम्हाशी भेटे सीता सती कैसी कृपा करी शीघ्र गती वानर पंक्ती उद्धरी आता वानराची विनंती त्या तापसीला करत आहेत की इथून आम्ही बाहेर निघू आणि सीतेचा शोध घेऊ यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि तरी यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं ऐसे ऐकता वचन तापसी झाली सुप्रसन्न विवरीचे गमनागमन नेनती सज्ञान द्विजदेव आता तापसीला अशी विनंती केल्यावर तापसी खुश झाली आहे आणि त्या तापसीला तिथलं सगळं माहिती आहे की कुठं जायचं कोणता मार्ग कुठं जातो आणि ती नाता त्यांना मदत करेल ब्रह्मयाची वरदोक्ती विवरी आली याची नवे निर्गती बाहेर या विवारा प्रती यावया युक्ती लक्षण आणि इथं ब्रह्माने असं सांगितलेलं होतं की जो पण या विवारात येईल त्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही आणि असं असताना तिनं आता काय उपाय होईल तिथं ते आपण पाहू मज ब्रह्मा सुप्रसन्न विवरीचे गमनागमन करावया मी सज्ञान हे वरदान ब्रह्मयाचे आणि आता ब्रह्माने मला फक्त एकटीला वरदान दिलंय की इथून कुणाला बाहेर कसं काढायचं हे मला माहिती आहे आणि त्यामुळे आता तिनं सांगणार आहे ज्याशी श्रीरामाची भक्ती दुर्गमी त्याशी निर्गती रामनाम प्रताप शक्ती भवनिर्मुक्ती हरिभक्ता आणि ज्याचा ज्याच्या मुखात राम आहे त्याला इथून बाहेर त्याला कोणत्याच बंधनामध्ये आपण म्हणजे ठेवू शकत नाही त्यामुळे हे विवर त्याच्या पुढे काय आहे त्यामुळे इथून तुम्हाला मुक्ती भेटेल असं ते सांगत आहे श्रीराम नामाचे नि कैवाडे कळी काळ पळती पुढे विवर काय असे बापुढे तुम्हा साकडे बाधा रामाचं नाव घेतल्यावर काय सुद्धा पुढे पळतो तर एका विवरामुळे तुम्ही काय अडून राहणार आहे असं ती तिथं म्हणत आहे श्रीराम सेवा नित्य कर्म हृदय श्रीरामाचे प्रेम नित्यमुखी श्रीराम नाम सर्वत्र सुगम गती त्यास ह्या वानरांच्या मुखामध्ये सतत राम नाम आहे आणि त्यांचं जीवनच ते राममय झालेलं रामाचंच काम त्यांनी त्या रामाचंच काम करायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना काय तो त्रास होणार असं ती म्हणत आहे तापसी म्हणत आहे पहिलं हनुमंतादी वीर भक्ती प्रतापे प्रताप थोर श्रीराम नामाचे गुण गंभीर येणे उद्धार वानरास साक्षात हनुमंतरायासारखे तिथे भक्त जे रामाचे आहेत आणि ते असल्यावर त्यांना काय तिथं अडचण येणार असं ती तापसी दासी म्हणत आहे आजी माझे सफळ अनुष्ठान होता हनुमंत दर्शन मी झाले सुख संपन्न महिमा गहन सत्संग ती तापसी दासी तिथं असं सांगते की आज इथं हनुमंतराय आले हेच माझं नशीब आहे आणि त्याच्यामुळे इथून मला म्हणजे मला ह्याचं माझं आज भाग्य आहे की इथं हनुमंतराय आले आणि दर्शन घडलं त्यांचं दर्शन घडलं असं ती सांगत आहे जप तप ध्यान स्थिती अवघी सार्थक सत्संगती त्या सत्संगीची आगाध कीर्ती भवन निर्मुक्ती न सत्संगी वा आणि आता सत्संगामुळे काय होतंय
तर सगळं ध्यान स्थिती ही मोक्षाला भेटते आणि त्यामुळे हनुमंतरायासारख्या संतांचं जर संगती आपल्याला भेटत असेल तर मी आता भवबंधनातून पार झाली. वा वा वा. श्रीराम भक्तांच्या पंक्ती आली ती माझ्या भाग्य गती सेवा करीन यथाशक्ती बिल निर्मुक्ती वानर. आणि आता ह्या बिळातून मी काढून तुम्हाला देणार आहे त्यामुळे आता तुम्ही मी रामाच्या भक्त म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्हाला मदत करणं हे माझं कर्तव्य समजते आणि मी इथं तुम्हाला या बिळातून काढून देईल असं ती दासी म्हणत आहे. सर्वानेव बिल दस्म तार संस्कृत निमिलयत चक्षुंशी सर्वे वानर पुंगवाह. बिळा बाहेर निर्गती भावया वानराम समस्ती डोळे झाकावे निज हस्ती माझ्या वचनोक्ती विश्वास. आणि अशा वेळी ती तापसी सांगत आहे की ह्या बिळातून बाहेर जायचं असेल तर आपल्या डोळ्याला आपल्या हातांनी झाकून घ्या असं तिनं सांगितलेलं आहे. डोळे उघडे असता देव दानव ऋषी महता विवरा बाहेर निर्गमता कदा कल्पांता घडेना. आणि जर तुम्ही डोळे उघडे ठेवले तर कोणी असू देव असू दानव असू ऋषी असू संत असू जर तुम्ही डोळे उघडे ठेवले तर तुमच्या विचारात सुद्धा इथून बाहेर पडता येणार नाही. ऐकोनी तापसीचे वचन वानरे आपलाले आपण निज करी झाकोनी नयन सावधान निर्गमार. असं त्या तापसीनं सांगितल्यावर प्रत्येक वानरानं आपापल्या हातानं आपापले डोळे झाकून घेतलेले आहेत आणि ते बाहेर जायला तयार झाले. गुड. वानरे झाकोनी या डोळे मुहूर्त एक उभे ठेले उघडा असे कोणी न बोले मग पाहू लागले उघडून. आणि मग माकडांनी एका मिनिटात छाटे आपले डोळे झाकून ठेवले पण कोणी उघडाच मनाने गेल्यामुळं त्यांनीच थोड्या वेळानं आपले डोळे उघडून घेतलेले. निमेषोत्तर मात्रेण बिला दुत्तारितास्तथा तत्तस्ते ददृशु घोरम समुद्रम वरुणालया अपारम अभि गर्जतम घोरे रुरुमि बिराकुलम मयस्य माया विहितम गिरिदुर्गम विचिन्वताम तेषां मासो व्यक्तिक्रांतो ये राज्ञा समयः कृतः. डोळे उघडल्यावर पुढे समुद्र वानरे उघडोनिया नेत्र पाहती तव पुढे समुद्र अतिशयसी दुर्धर गर्जे घोर गडागडा. आणि मग वानरांनी डोळे उघडल्यावर त्यांना समोर काय दिसलं तर समोर समुद्र होता मोठा आणि त्यांना गर्जना करत होता आणि असा दुर्धर समुद्राच्या समोर वानर उभे लागले होते. पुढे देखोणे समुद्र विस्मयो करीती वानर येथे कैसे नि आलो समग्र केले विचित्र तापसी. आणि समोर समुद्र पाहिल्यावर वानरांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय आणि त्यांनी म्हणायले की ह्या तापसीनं असं काय केलंय की आपण इथे येऊन बाहेर त्या विवराच्या बाहेर आलो आहोत. नाही चालविले धरोणी करी नाही घेतले कडेवरी आम्हासी विवरा बाहेरी कैसे परी आणले. आता आम्हाला हाताला धरून कोणी चालवलं नाही आम्हाला कडेवर कोणी घेतलं नाही मग आपण ह्या विवराच्या बाहेर कसे आलो असे वानर विचार करू लागले आहेत. पुच्छी बांधोणी समस्त हनुमंत नेले विवरात तैसेही नाही केले येथ न हालत आणले. बरं त्या विवराच्या आत जाताना काय झालं होतं हनुमंतरायांनी त्याच्या शेपटामध्ये गुंडाळून आम्हाला आणलं होतं पण बाहेर येताना तसंही काही झालं नाही असा वानर विचार करू लागले आहे. एवढे लाघव जिपासी केवती आहे ती तापसी पाहता न दिसे चौपाशी वानराशी अति विस्मय. बरं एवढ्या आम्हाला सगळ्यांना त्या तापसीनं बाहेर आणले तर मग ती तापसी तरी कुठे आहे त्याचा शोध जेव्हा वानर घ्यायला लागले तेव्हा त्यांना तापसी सुद्धा दिसत नव्हती. अति आवेशे वानर वीर वन शोधिता समग्र ना तापसी ना ते विवर विस्मय थोर वानर. आणि ह्या वानरांनी मग आवेगानं सगळीकडे त्या तापसीचा शोध घ्यायला सुरू केला संपूर्ण वनामध्ये कुठं ती तापसी दिसत नव्हती तेव्हा मग त्यांनी विचार विस्मय झाला त्यांच्या मनात विस्मय. गुड गुड गुड.